परळी वैजनाथचा ज्योतिर्लिंगाचा दर्जा गेलाय गेला म्हणजे एक गोष्ट अस्तित्वात असावी लागते मग ती जाते बरोबर आहे तर मग म्हणजे तो दर्जा आधी होता हे त्यांना मान्य असेल तर त्याचे कागदपत्र असतील किंवा आज तो काढून बिहारला गेलाय तर त्याचे कागदपत्र असतील कोणतेही ज्यांनी असे दावे केलेले आहेत त्यांनी त्याचे पुरावे सादर करावेत वाद निश्चित आहे पण दुर्दैवाने हा वाद केवळ परळी वैद्यनाथविषयी नाही आहे अनेक ज्योतिर्लिंगांविषयी आपल्या महाराष्ट्रातल्याही लोकांची संभ्रमावस्था आहे पण आपण ज्योतिर्लिंगाचा विकास करत असताना परळीचं जे ज्योतिर्लिंग आहे त्याला राज्य सरकारचा तर निधी आणलाच आहे पण केंद्राच्या प्रसाद योजनेत सुद्धा याचा समावेश करून घेऊन केंद्राच्या ह्याच्यावरती ते आलं पाहिजे ज्योतिर्लिंग ह्याच्यासाठी मी प्रयत्न निश्चितच करते आहे माझी त्या संदर्भात किशन रेड्डी यांची भेटही मी घेतली आहे मी त्याची मागणीही केलेली आहे आणि जिल्ह्यातून प्रस्ताव बनवून आम्ही प्रसाद योजनेच्या माध्यमातून तो सादरही करत आहोत त्या महिला खेळाडूला लाठीचार्ज असेल किंवा गुन्ह्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी थेट त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आलेली वेळ असेल किंवा आपली पदकं परत गंगेत अर्पण करावीत अशी भूमिका घेण्याची आलेली वेळ असेल म्हणजे हा कोणता नारी सन्मान आहे याबद्दल एक महिला खासदार म्हणून आपलं काय एक महिला खासदार म्हणून नाही तर जन्माने एक महिला असल्याबद्दल माझं निश्चित हे मत आहे की कुठल्याही महिलेची अशी जेव्हा तक्रार येते तेव्हा त्याची दखल घेतली गेली पाहिजे दखल घेऊन त्या तक्रारीविषयी व्यवस्थित त्याची तपासणी करून ती योग्य आहे की अयोग्य आहे एखाद्या चौकशी समितीने म्हणा किंवा जे कोण ज्यांना कोणाला अधिकार असतील त्यांनी त्याच्याविषयीचा निर्णय घ्यावा परंतु दखल घेतली गेली पाहिजे आणि ती दखल जर घेतली जात नसेल तर निश्चितच लोकशाहीमध्ये ही घटना काही स्वागतार्ह निश्चित नाही आहे एक महिला म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या तक्रारीची दखल ही घेतली जायलाच हवी आहे आणि योग्य लोकांनी त्याची दखल घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी आणि जे काही खरं खोटं असेल ते जगापुढे लवकरच यावं असं मला स्वतःला पर्सनली याच्याविषयी वाटतं बिचारी साधी सरळ आहे आपलं आपलं काम करते करते का नाही करते तसं लेखजोखा जनता देईलच पण काहीतरी तर समथिंग आय मस्ट बी डुईंग राईट की म्हणून आज अशी परिस्थिती झाली पण खरं सांगू का मला ह्याची खंत वाटते चांगला विरोध उमेदवार असावा कारण मग एक आपल्याला प्रेरणा मिळते की त्याच्यापेक्षा बेटर आपल्याला प्रूव्ह करायचं असतं हेल्दी का होईना पण कॉम्पिटिशन असावी आज जर जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल की राष्ट्रवादीला अजून उमेदवार निश्चित करता आला नाही तर मला वाटतं लोकसभेची निवडणूक अर्धी तर इथेच आपण जिंकलेली आहे आणि म्हणजे परिस्थिती तशी मला उमेदवार म्हणून आनंद वाटायला हवा पण तो मला आनंद वाटत नाही कारण चांगली टफ कॉम्पिटिशन असते अशी तगडी फाईट आहे तर लढायलाही मजा येते त्यांनी नुसतं जाहीर केलं नाही त्यांनी काहीतरी सांगितलं अजून 15-20 वर्षाचं काय ते तर व्हिडिओ वरती आहे तुमच्याकडे त्यांनी काय बोललंय ते त्यांच्या त्यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी समोर लढवायचं ठरवलं तर काही नाही जशी आम्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप ही जी निवडणूक नेहमी बीड लोकसभेत होती तशीच ती निवडणूक आहे त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी बोगस लागलेले तुम्ही जिल्ह्याच्या खासदार आहात गेल्या